हेलो हेलो, गुड आफ्टरनून ऑल गुड ऑफ आफ्टरनून यू। मैम। गुड आफ्टरनून मैम। स्क्रीन इज विजिबल? यस मैम। यस मैम। द थर्ड यूनिट ऑफ दिस पीआईसी सिलेबस इज एन गैस्ट्रोइंटेस्टाइनल एजेंट। इन दैट फर्स्ट गैस्ट्रोइंटेस्टाइनल एजेंट इज डिवाइडेड इनटू थ्री मेजर टॉपिक्स, सॉरी फोर मेजर टॉपिक्स। इन दैट फर्स्ट इज एन एसिडिफाइंग एजेंट, सेकेंड इज एन एंटा एसिड, थर्ड कैथेटिक्स एंड फोर्थ इज एन एंटी माइक्रोबियल एजेंट्स। दीज यूनिट आर डिवाइडेड इंटू दीज मेजर फोर टॉपिक्स। ओके, then classification of gastrointestinal agent means the major topics in gastrointestinal agent is an first acidifier or acidifying agent or acidifier. Note down, first gastrointestinal agent, in that first acidifying agent or acidifiers, second is an antacid, third is an cathartics, and fourth is an antimicrobial agents. ह्या चार्ट मध्ये antimicrobial agents नाही आहेत, तर फर्स्ट आहे acidifying agents, सेकंड आहे antacids, थर्ड आहे cathartics and फोर्थ antimicrobial agents. ओके, बघा cathartics means हे स्पेलिंग CAR, सॉरी CA CA TH AR, CA TH AR, TICS, कॅथेटिक्स. ओके, बघा अजून एकदा सांगते की गॅस्ट्रो इंटेस्टाइनल एजंट हा डिवाइड झाला, फर्स्ट अँटासिड आहे, सेकंड आहे, सॉरी फर्स्ट ऍसिडिफाइंग एजंट आहे, सेकंड आहे अँटासिड, थर्ड आहे कॅथेटिक्स अँड फोर्थ आहे अँटी मायक्रोबियल एजंट्स. त्यामधला फर्स्ट पार्ट बघूयात आपण, ऍसिडिफाईंग एजंट्स म्हणजे हे बघा अगोदर कोणकोणते त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, किंवा हे इमेज बघा स्लाइड्स मध्ये. तुम्ही पण हे ओपन केलं तरी चालेल, किंवा दिसते का तिथे? नाहीये दिसणार, इथे नसल्यामुळे तुम्हाला समजत असेल तरी पण राहू दे. बघा तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला जॉईन करायचं असेल करा, किंवा मग बघा. गॅस्ट्रो इंटेस्टाइनल एजंट इज डिवायडेड इन टू, इथे दिलंय बघा ऍसिडिफायर फर्स्ट आहे, म्हणजे या इमेज मध्ये इथे राईट साइड, सॉरी लेफ्ट राईट साइड ला आहे खाली. ऍसिडिफायर एजंट मध्ये एक्झाम्पल आहे अमोनियम क्लोराईड अँड डायलूट HCl. बघा त्याची इमेज पण दाखवलेली आहे. तर व्हॉट इज मीन बाय ऍसिडिफायर एजंट्स? दीज एजंट्स आर इनऑर्गॅनिक केमिकल्स दॅट आयदर रिड्यूस ऑर बिकम ऍसिड. म्हणजे ऍसिडिफायर म्हणजे ऍसिडिटी प्रोड्यूस करते, रिड्यूस करत नाही येत तर ऍसिडिटी प्रोड्यूस करते, अँड बिकम ऍसिडिक, त्या कंपाऊंडला ऍसिडिक बनवण्याचं काम करते. ओके, फर्स्ट, हॅलो हॅलो हॅलो, काय म्हणताय? काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? हॅलो मॅम, हा बोला. स्क्रीन बरोबर दिसत नाही मॅम. दिसते का आता? यस मॅम. ओके, यस मॅम. देन फर्स्ट आहे, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? यस मॅम. यस मॅम.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एजंट मध्ये फर्स्ट टॉपिक आहे ऍसिडिफायर. ऍसिडिफायरचं एक्झाम्पल काय आहे? अमोनियम क्लोराईड अँड डायल्यूट HCl. ओके, सेकंड मग व्हॉट आर द डेफिनेशन ऑफ ऍसिडिफायर? ऍसिडिटी प्रोड्यूस करतात किंवा जे हे आहे ते हे केमिकल काय करतं? ऍसिडिक इन्व्हायरमेंट बनवतं स्टमक मध्ये. ओके, हे म्हणजे ऍसिडिफायर. सेकंड काय आहे? अँटॅसिड. आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अँटॅसिड, कॉम्बिनेशन ऑफ अँटॅसिड म्हणजे यामध्ये अँटॅसिड मध्ये काय काय पाहिजे आपल्याला? तर अँटॅसिडच्या आयडियल प्रॉपर्टीज काय आहेत किंवा त्या अँटॅसिड मध्ये कोणकोणते कॉम्बिनेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचे एक्झाम्पल कोणती आहेत? सोडियम बायकार्बोनेट. राईट डाऊन द एक्झाम्पल ऑफ अँटॅसिड: सोडियम बायकार्बोनेट, अल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल. इमेज मध्ये पाहिजे, एखादा वर्ड जर समजला नसेल तर इमेज मध्ये बघा. सोडियम बायकार्बोनेट, सेकंड आहे अल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल अँड थर्ड आहे मॅग्नेशियम हायड्रोक्साईड मिक्सचर. ओके, ह्या स्लाइड हे स्लाइड जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केली तर तुम्हाला बऱ्यापैकी हा थर्ड युनिट समजू शकतोय. ह्या स्लाइड्स मध्ये सगळंच दिलंय बघा तुम्ही पण, म्हणजे ज्यांनी कोणी जॉईन केलं नाहीये त्यांनी, म्हणजे पूर्ण ह्या युनिटचं हे आहे ह्यामध्ये. त्याचे डेफिनेशन काय आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहे किंवा काय पाहिजे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये हे दिलेलं आहे. ओके, तर बघा डेफिनेशन ऑफ अँटॅसिड. अँड अँटॅसिड इज द सबस्टन्स विच न्यूट्रलाइज अँटॅसिड इज द सबस्टन्स antacid is the substance which neutralizes this. Take a screen baga mi te evda hela part la zoom karte. Antacid is the substance which neutralizes the stomach acidity used to relieve the heartburns, indigestion and upset stomach. बघा अँटॅसिड म्हणजे काय? ही एक सबस्टन्स आहेत की स्टमक मधली ऍसिडिटी कमी करतात. तसे ऍसिडिफायर काय आहेत की स्टमक मधली ऍसिडिटी इन्क्रीज करतात, ऍसिडिफायर. आणि अँटॅसिड म्हणजे काय आहेत की स्टमक मधली ऍसिडिटी कमी करतात, रिड्यूस करतात आणि त्यामुळे जे इनडायजेशन होणार आहे किंवा हार्ट बर्न्स ह्या ज्या सिमटम्स आहेत ते रिड्यूस करण्याचं काम कोण करेल? हा अँटॅसिड. ओके, बघा मग ह्या अँटॅसिड मध्ये काय काय पाहिजे आपल्याला, त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज, त्यामध्ये कोणते कॉम्बिनेशन आहेत किंवा एक्झाम्पल कोणती आहेत? सोडियम बायकार्बोनेट, अल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल अँड मॅग्नेशियम हायड्रोक्साईड मिक्सचर हे त्याचे एक्झाम्पल आहेत अँटॅसिडचे. ओके, एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज नाहीये तुम्हाला. हा मी जेव्हा शिकवते तेव्हाच तुम्ही चार्ट प्रिपेअर केला तरी चालेल पीपीटी बघून. ओके, देन थर्ड इज अन कॅथोटिक्स. कोणाचं माईक चालू आहे? काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, नाही तर म्यूट करा.
रिमूव्ह व्हायचं लेक्चर मधून बघा काय करताय ते. ओके नाउ फुल स्क्रीन इज विजिबल. यस मॅम. Then third point is an cathartics. In that example of cathartics is an magnesium sulfate. Image पण बघा तिथे इमेज दाखवलेत कोणता हे आहे कॅथर्टिक्स म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट कसं असतं ते त्या बॉटल्स दाखवलेत बघा. इन दॅट कॅथर्टिक्स एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम सल्फेट. देन सेकंड आहे सोडियम ऑर्थोफॉस्फेट. थर्ड केओलिन अँड बेंटोनाइट. दीज आर ऑल द एक्झाम्पल ऑफ कॅथर्टिक्स. ओके the definition of cathartics is an it is an medicines or substance which that accelerate the defecation म्हणजे जे डिपोजिशन वगैरे होणार आहे ते रिड्यूस करण्याचे काम कोण हे कॅथर्टिक्स करणार आहेत. ओके देन लास्ट टॉपिक इज अन अँटीमायक्रोबियल एजंट्स. इन दॅट अँटीमायक्रोबियल मध्ये काय काय असतं बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किल करण्याचं काम कोण करतं तर हे अँटीसेप्टिक एजंट्स. देन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील तर त्यांना किल कसं आपण करू शकतो डिसइन्फेक्टंट युज करतोय. चार्ट मध्ये बघा. ओके जर जर्मिसाइड्स असतील तर ते पण ह्या आहे ना किल करू शकतोय किंवा बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून ह्याचा युज होणार आहे. स्टॅटिक म्हणजे काय करतं तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ किंवा त्या बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवू नये. आणि बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय होतं तर ते त्या बॅक्टेरियाला किल करतं. डिफरन्स बघा बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय करतं किल द मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर किल द बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियोस्टॅटिक मीन्स स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके देन अँटीमायक्रोबियल एजंट मध्ये काय पाहिजे आपल्याला मेकॅनिझम त्याचं क्लासिफिकेशन. मग त्यामध्ये एक्झाम्पल्स कोणती आहेत तर पोटॅशियम पर मॅग्नेट बोरिक ऍसिड हायड्रोजन पेरॉक्साईड क्लोरिनेटेड लाईम आयोडीन अँड इट्स प्रिपरेशन. म्हणजे एवढे एक्झाम्पल पाहिजे त्याचं प्रिपरेशन पाहिजे त्याचे प्रॉपर्टीज पाहिजेत आपल्याला. ओके हे एवढे एक्झाम्पल दिलेत पण आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 एक्झाम्पल सफिशियंट आहे. ओके जेवढे सिलेबसला आहे तेवढे आपण बघूया. ओके या डेफिनेशन ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट इज अन antimicrobial agent are the chemicals and their preparation reducing and preventing the infection due to microorganism. म्हणजे हे antimicrobial agents काय करणार आहेत की एखाद्या बॅक्टेरियाची किंवा मायक्रोऑर्गॅनिझमची जर ग्रोथ झाली असेल तर ते रिड्यूस करण्याचं काम कोण करतील हे antimicrobial agents. ओके अंडरस्टँड ओव्हरव्ह्यू ऑफ दिस युनिट 3 म्हणजे काय काय पाहणार आहे आपण युनिट 3 मध्ये सांगा. फर्स्ट काय आहे ऍसिडिफायर. सेकंड कॅथर्टिक्स अँटासिड्स. थर्ड कॅथर्टिक्स अँड फोर्थ इज अन अँटीमायक्रोबियल एजंट. हे टॉपिक्स आहेत थर्ड युनिट मधले गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट मधले. ओके ओके आता नेक्स्ट स्लाइड मध्ये पण हेच दिलंय बघा चार्ट मध्ये. हा पण चार्ट तुम्ही लेक्चर चालू असताना ड्रॉ करून ठेवू शकता. फर्स्ट काय आहे ऍसिडिफायर. तर त्या ऍसिडिफायर्स मध्ये एक्झाम्पल काय आहेत हा एक्झाम्पल साठी तुम्ही हा चार्ट युज करू शकता. ऍसिडिफायर मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे अमोनियम क्लोराईड आणि सेकंड आहे डायल्यूट HCl. सेकंड कोणतं आहे अँटासिड. अँटासिड मध्ये कोणते एक्झाम्पल आहेत सोडियम बायकार्बोनेट अल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल अँड मॅग्नेशियम हायड्रोक्साईड मिक्सचर. ओके देन थर्ड कॅथर्टिक्स. कॅथर्टिक्स मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम सल्फेट. सेकंड आहे सोडियम ऑर्थोफॉस्फेट. थर्ड आहे केओलिन आणि फोर्थ आहे बेंटोनाइट. ओके
आणि फोर्थ अँड लास्ट टॉपिक इज अन अँटीमायक्रोबियल एजंट. इन दॅट फर्स्ट पोटॅशियम परमॅग्नेट, सेकंड आहे बोरिक ऍसिड, थर्ड आहे हायड्रोजन पेरॉक्साइड, फोर्थ आहे क्लोरिनेटेड लाईम अँड फिफ्थ एक्झाम्पल इज अन आयोडीन. ओके, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ दीज फोर टॉपिक्स. ओके, ऍसिडिफायर, अँटीऍसिड, कॅथेटिक्स अँड अँटीमायक्रोबियल एजंट्स. ओके, अंडरस्टँड? यस मॅम. यस मॅम. नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. इन दॅट हायपर हायपरक्लोरहायड्रिया आणि हायपोक्लोरहायड्रिया, मग हे स्टमक रिलेटेड आहे. म्हणजे ह्यामध्ये काय, हा व्हॉट इज मीन बाय हायपरक्लोरहायड्रिया किंवा हायपोक्लोरहायड्रिया हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्यामध्ये बघा, फेनेवर एक्सेस सिक्रिशन ऑफ हायपरक्लोरहायड्रिया म्हणजे काय, एक्सेस सिक्रिशन ऑफ ऍसिड टेक्स प्लेस इन द स्टमक, दिस कॉज द इम्बॅलन्स इन ऍसिड एन्झाइम रेशियो, देअर बाय फायनली लिडिंग्स टू हायपर ऍसिडिटी अँड अल्सर्स. बघा, हायपरक्लोरहायड्रिया म्हणजे काय, हायड्रिया मीन्स ऍसिड किंवा ऍसिडिटी किंवा HCl आपण म्हणू शकतो, आणि हायपर मीन्स इन्क्रीज, म्हणजे काय होणार आहे, स्टमक मध्ये ऍसिडिटी वाढणार आहे किंवा ऍसिडची लेवल इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळे सगळं इम्बॅलन्स होणार आहे. ओके, देन त्यामुळे काय होणार, हायपर ऍसिडिटी तर होईल किंवा अल्सर फॉर्म होणार आहे. ओके, देन अँटीऍसिड आर युज इन ट्रीटमेंट ऑफ हायपरक्लोरहायड्रिया. जर हायपरक्लोरहायड्रिया असेल तर हे अँटीऍसिड आपण युज करू शकतोय. बघा, ऑपोजिट आहे, जर हायपरक्लोरहायड्रिया असेल तर अँटीऍसिड युज करायचे, आणि जर हायपोहायड्रिया असेल, हायपोक्लोरहायड्रिया असेल तर ऍसिडिफायर एजंट युज करायचे. ओके, हायपो मीन्स ऍसिडिटी कमी असणार आहे, मग ऍसिडिटी वाढवणार कोण आहे, ऍसिडिफायर एजंट. समजतंय का मी काय सांगते ते? दोन टर्म्स आहेत, एक तर हायपोक्लोरहायड्रिया आणि एक हायपरक्लोरहायड्रिया. हायपरक्लोरहायड्रिया म्हणजे काय, तर HCl ची लेवल स्टमक मधली इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळं ऍसिडिटी इन्क्रीज होईल आणि त्यामुळे काय होईल, अल्सर होईल. ओके, आणि हायपोक्लोरहायड्रिया मध्ये काय होईल, इनएडिक्वेट सिक्रिशन ऑफ ऍसिड टेक्स प्लेस इन द स्टमक, दे कॉजेस अक्लोरहायड्रिया और हायपोक्लोरहायड्रिया. बघा, हायपो मध्ये काय होणार आहे, स्टमक मधली ऍसिडिटी कमी होणार आहे किंवा हे दोन्ही को रिलेटेड आहे. समजलं का, ऍसिडिटी वाढवण्यासाठी ऍसिडिफायर एजंट घेतात, ऍसिडिटी कमी करण्यासाठी अँटीऍसिड घेतात. अंडरस्टँड? येस मॅम. ओके, आणि हे हायपरक्लोरहायड्रिया आणि हायपोक्लोरहायड्रिया आहे ते एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हायपरक्लोरहायड्रिया मध्ये ऍसिडिटी वाढते, ती कमी करण्यासाठी अँटीऍसिड घेतात. सेकंड आहे हायपोक्लोरहायड्रिया, हायपोक्लोरहायड्रिया मध्ये ऍसिडिटी कमी असते किंवा ऍसिड लेवल कमी असते, मग ते इन्क्रीज करण्यासाठी काय युज करतात, ऍसिडिफायर किंवा ऍसिडिफाईंग एजंट. अंडरस्टँड? येस मॅम. ओके, नेक्स्ट आता फर्स्ट पॉइंट बघूयात आपण, ऍसिडिफाईंग एजंट्स. ऍसिडिफाईंग एजंट्स ऑर ऍसिडिफायर्स. इन दॅट द ड्रग डेफिनेशन ऑफ ऍसिडिफायर्स इज अँड the drugs or agents which are used to increase the metabolic acidosis and gastric hydrochloric acid
दे आर नोन एज एसिडिफाइंग एजेंट्स और एसिडिफायर्स. बघा असे ड्रग किंवा असे सब्सटन्स की ते बॉडीची किंवा स्टमकची ऍसिडिटी इनक्रीज करतात. असे एजंट्स की जे स्टमकची ऍसिडिटी इनक्रीज करतात किंवा स्टमक मधले ऍसिडची लेवल इनक्रीज करतात. ओके, त्यामुळे काय होणार आहे, ते ऍसिडिफायर घेतल्यानंतर स्टमकची ऍसिडिटी इनक्रीज होईल. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल मी आता सांगितले कोणते आहेत ऍसिडिफाईंग एजंटचे, अमोनियम क्लोराईड, डायल्यूट HCl. ओके, आता ही फर्स्ट टर्म झाली ऍसिडिफाईंग एजंट. सेकंड कोणती होती, अँटासिड्स. तर व्हॉट आर द डेफिनेशन ऑफ अँटासिड अँड व्हॉट द एक्झाम्पल्स इन दॅट antacid, these are the drugs or substance which are alkaline substances and used for neutralizing the excess of acid in the stomach and of the patient suffering from hyperacidity. बघा म्हणजे hyperchlorhydria ज्यांना होतोय त्यांना आपण antacid देतोय. म्हणजे हे काय antacid काय करतात की stomach मधली जे acid level increase झाली त्याला कमी करण्याचं काम करतात. Their example of antacid is an first sodium bicarbonate, then aluminium hydroxide gel, then magnesium carbonate, milk of magnesia, tribasic calcium phosphate and magnesium hydroxide. यामधले दोन तीन एक्झाम्पल आपल्याला सफिशियंट आहेत सिलेबस साठी. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही ऍसिडिफाईंग एजंट मध्ये आणि अँटासिड मध्ये. नेक्स्ट स्लाइड, हे प्रोटेक्टिव्ह आणि ऍडसॉर्बंट नाही आपल्याला, फक्त कॅथोटिक्स आहे. Cathartics may be defined as the drugs which bring about the defecation and they are beneficially in the constipation and expulsion of intestinal parasites. Baga cathartics manje ashe drug ki je constipation kiwa he asel tar constipation zala asel tar te kami karnyacha kaam kon kartat, he cathartics. Okay, किंवा डेफिकेशन झालं असेल तर ते रिड्यूस करण्याचं काम हे कॅथर्टिक्स करणार आहेत. स्टमक मध्ये डेफिकेशन किंवा कॉन्स्टिपेशन रिमूव्ह करतील हे कॅथर्टिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम पोटॅशियम टार्टारेट. तुम्हाला मराठीमध्ये सांगायचं म्हणलं की मला जरा हे वाटते म्हणजे तुम्हाला सांगते मी ह्याच्या डायरियाच्या अपोजिट, डिसेंट्री किंवा डायरियाच्या अपोजिट म्हणजे डेफिकेशन किंवा हे कॉन्स्टिपेशन. ओके, देन नेक्स्ट हे पण नाहीये पर्गेटिव्ह, तरी पण आपण बघूयात पर्गेटिव्ह लॅक्झेटिव्ह. देन पर्गेटिव्ह मीन्स हे टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजेत, पर्गेटिव्ह म्हणजे काय, लॅक्झेटिव्ह म्हणजे काय. तर पर्गेटिव्ह मीन्स purgative are the also cathartics which are act similarly but generally mild in their nature of action. म्हणजे purgative मध्ये काय असतं, हे cathartics टाइप आहे पण हे काय करतं, mild action असते. म्हणजे mechanism of action किंवा त्या स्पेसिफिक साईडला तो ऍक्शन कसा देणार आहे, mild देणार आहे म्हणजे कमी थोड्याशा अमाऊंट मध्ये तो ऍक्शन तिथे प्रोड्यूस करेल. आणि ऑपोजिट असणार आहे त्याच्या लॅक्झेटिव्ह म्हणजे काय, तर लॅक्झेटिव्ह आर द माइल्ड टाइप ऑफ पर्गेटिव्ह. म्हणजे हा लॅक्झेटिव्ह हा पर्गेटिव्हचा टाइप आहे आणि यामध्ये काय होईल, तर ह्या पर्गेटिव्हच्या अपोजिट म्हणजे जास्त ऍक्शन साइट ऑफ ऍक्शन जास्त होणार आहे आणि ह्याच्यामध्ये पर्गेटिव्ह मध्ये कशी होईल, कमी होईल. ओके, त्याचे एक्झाम्पल आहेत मॅग्नेशियम सल्फेट अँड सोडियम फॉस्फेट. बघा हा आता नेक्स्ट, आता आतापर्यंत आपण काय पाहिलं, फक्त इंट्रोडक्टरी पार्ट.
म्हणजे कोणते ह्यामध्ये कोणते सब टॉपिक आहेत, ह्या युनिटमध्ये काय काय आहे ते पाहिलं. आता आपल्याला पाहिजे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये काय पाहिजे तर ऍक्च्युअली जीआयटी म्हणजे काय, गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅक. आपण आता जीआयटी रिलेटेड डिसीज बघतोय, जीआयटी रिलेटेड ड्रग बघतोय किंवा सबस्टन्स बघतोय, म्हणजे आपल्याला मेन माहिती पाहिजे की जीआयटी म्हणजे काय. तर त्यासाठी आपण बघूयात गॅस्ट्रो जीआयटी मीन्स गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट्स किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. आणि त्यावरती जे एजंट आपण युज करतोय ते म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट्स. ओके, आता यामध्ये बघा द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. म्हणजे तीच म्हणजे काय तर इंटेस्टायनल ट्रॅक, जिथं आपण जे इट करतोय किंवा इंटेक करतोय फूड किंवा वॉटर असते तर त्याचं डायजेशन करण्याचं काम कुठे होत आहे, हा जीआयटी मध्ये किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये. देन द स्टार्ट फ्रॉम इसोफॅगस टू द अॅनस. बघा ही कुठून चालू होते, ही इसोफॅगस बघा इथं दाखवलंय इमेज मध्ये जे लॉंग पार्ट आहे बघा, जे इथं इसोफॅगस नाव दिलेलं आहे, जो लॉंग असा पार्ट आहे तिथं इसोफॅगस आहे. तिथून ही जीआयटी कुठून स्टार्ट होतोय एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. जीआयटी कुठून स्टार्ट होणार आहे, इसोफॅगस, आणि एंड कुठं होतोय अॅनसला. ओके, इथं एंडला दिलेला आहे अॅनस. ओके, तुम्ही नंतर पण व्यवस्थित ही बघू शकता इमेज, म्हणजे आता जरी तुम्हाला नाही समजलं किंवा ब्लर दिसत असेल तर तुम्ही नंतर बघू शकता ही इमेज. मी पीपीटी शेअर करते तुम्हाला. बघा आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट पार्ट कोणता आहे इसोफॅगस आणि एंडचा पार्ट आहे अॅनस. म्हणजे ह्या इसोफॅगस पासून अॅनस पर्यंतची जी सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतोय, काय म्हणतोय त्याला, ओके, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट और जी आय टी. द मेन पोर्शन ऑफ जी आय टी इन्क्लूड द स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड रेक्टम विथ एक्झिस्ट अॅनस. बघा आता जी आय टी आहे पण त्याचे मेन पार्ट कोणते आहेत, तर स्टमक, देन स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन हे त्याचे मेन पार्ट आहेत. ओके, मेन पार्ट कोणती आहे, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन. ओके, मेन पार्ट कोणती आहे, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन अँड लार्ज इंटेस्टाइन. व्हेन फंक्शन ऑफ जी आय टी गो रॉंग डिसीज ऑकर्स. जर ह्या जी आय टी व्यवस्थित फंक्शन करत नसेल तर काय होणार आहे, डिसीज होणार आहे. बरोबर आहे की नाही, जर हा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक किंवा स्टमक असू देत, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन कोणी पण असेल तर ह्याने नाही व्यवस्थित डायजेशन केलं इनटेक केलेल्या फूडचं तर काय होईल, डिसीज होणार आहेत. ओके, दीज आर इंट्रोडक्टरी पार्ट इन दॅट. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, मेन पार्ट कोणती आहेत, कुठून जी आय टी कुठून स्टार्ट होतंय, कुठे एंड होतंय हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट जर हे पार्ट किंवा ऑर्गन व्यवस्थित वर्क करत नसतील किंवा फंक्शन करत नसतील तर काय होणार आहे, डिसीज फॉर्म होणार आहेत. मग ते कोणते डिसीज आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. तर बघा डिसीजेस ऑफ जी आय टी इन दॅट इन ऍडिक्युएट सिक्रिशन ऑफ ऍसिड इन द स्टमक कॉजेस अ क्लोरहायड्रिया और हायपोक्लोरहायड्रिया. बघा जेव्हा ऍसिडचं सिक्रिशन बॉडीमध्ये कमी असतं तेव्हा काय होईल, हायपोक्लोरहायड्रिया किंवा अक्लोरहायड्रिया. हे दोन्ही वर्ड्स व्यवस्थित लक्षात ठेवायचेत. हायपोलाच अजून
मैम आवाज इतना मैम आवाज इतना ही है। हॅलो हॅलो मयुरी गांडुळे हॅलो मॅडम आवाज येतोय का माझा हा आता येईल मॅडम मगाशी येत नव्हता हॅलो हॅलो यस आवाज येतोय का माझा यस मॅम येतोय यस मॅम मयुरी गांडुळे हा येतोय मॅम आता आवाज माझा येतोय का तुम्हाला तुम्ही मला
होस्ट करा तुम्ही मला मेक अ होस्ट तिथे तीन डॉट्स असतात की नाही त्याच्यावरती जायचं आणि मेक होस्ट करायचं माझ्या नावाला मला अगोदर ऍडमिट करून घ्या मी आता जॉईन केली मीटिंग ओके आता होस्ट करा मला झाले वाटत मी अजून देत हॅलो मॅडम हॅलो हा तुम्हाला होस्ट केलंय मी मी लिव करते मीटिंग अजून एकदा जॉईन करून घ्या आणि होस्ट करा गेलं झूम जम चालू बाई प्रॉब्लेम झाला तुम्हाला होस्ट केलं तुमच्या तुमच्या मोबाईल मध्ये सरला लेक्चर आहे ना दुसरा हा मीच होस्ट आहे ना हाँ ओके ठीक है
पण इथे काहीच करता येणार ना मग हे झालंय सगळं काय ऑन झालंय काय माहित हॅलो यस मॅम यस मॅम बस स्क्रीन दिसते का सांगा मला रेकॉर्डिंग साठी करताय ना हॅलो यस मॅम दिसते स्क्रीन इंट्रोडक्शन झालं तर GIT म्हणजे काय किंवा मेन कोणते मेजर पार्ट आहेत ते झाले नंतर डिसीज कोणती आहेत GIT चे डिसीज झाले कॉन्स्टिपेशन पर्यंत आलत तर कॉन्स्टिपेशन कशाला म्हणायचं की लार्ज इंटेस्टाइन जेव्हा व्यवस्थित वर्क करत नाहीये तेव्हा हे कॉन्स्टिपेशन फॉर्म होतोय किंवा डिसीज होतोय देन देर मे ऑफकोर्स इनअडिक्युएट सिक्रिशन ऑफ सलायवा म्हणजे जेव्हा माउथ मध्ये सलायवा जर इनअडिक्युएट असेल तर व्यवस्थित सॉलो करू शकणार किंवा इटिंग आपण करू शकत नाहीये व्यवस्थित देन किंवा सॉलो करायला डिफिकल्टी येईल देअर मे ऑकर्स इन डायजेशन ऑफ पॉइजनस सबस्टन्स ऍक्सिडेंटली अँड इंटेन्शनली बाय सम पर्सन म्हणजे जेव्हा एखादा पॉइजन सबस्टन्स इंटेन्शनली दिला जातो एखाद्याला किंवा ऍक्सिडेंटली घेतला जातो तेव्हा काय होतंय हे इनडायजेशन म्हणजे ह्या सबस्टन्स त्या GIT मध्ये इनडायजेशन होते म्हणजे डायजेशन प्रॉपरली होत नाहीये पॉइजनस सबस्टन्स मग ते ऍक्सिडेंटली असू दे किंवा इंटेन्शनली एखाद्याला दिलेला असू दे देन इट इज अ पॉसिबल टू करेक्ट द अबव इट इज पॉसिबल टू करेक्ट अबव कंडिशन बाय ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सुटेबल ड्रग्स विच आर कॉल्ड एज अ गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट जेव्हा हे वरचे डिसीज होतात मला समजा हायपोक्लोराइडिया हायपरक्लोराइडिया डायरिया कॉन्स्टिपेशन किंवा जे सलायवा रिलेटेड जे डिसीज ते होतात तेव्हा आपण त्यांना काय देतोय तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट म्हणजे मेन काय आहे GIT चे कोणते डिसीज आहेत आणि त्यावरती कोणते ड्रग द्यायचे म्हणजे हे सगळे डिसीज आहेत आणि त्यावरती कोणते ड्रग द्यायचे तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट अंडरस्टँड यस मॅम यस मॅम ओके आता आपल्याला सगळ्याचे क्लासिफिकेशन पाहिजेत व्यवस्थित लक्ष द्या हे चार जे टॉपिक आहेत त्याचे क्लासिफिकेशन प्रत्येक टॉपिकचं किती क्लासमध्ये तो क्लासिफाय झालाय किंवा डिवाइड झालाय हे आपल्याला माहिती पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं क्लासिफिकेशन तर नोट डाऊन करून ठेवायचे सगळे क्लासिफिकेशन बघा डिटेल्ड क्लासिफिकेशन फर्स्ट टॉपिक आहे ऍसिडिफाईंग एजंट्स किंवा ऍसिडिफायर्स इन दॅट फर्स्ट क्लास इज अन गॅस्ट्रिक ऍसिडिफायर त्याचं एक्झाम्पल आहे डायल्यूट SCL गॅस्ट्रिक ऍसिडिफायर SCL सेकंड आहे युरिनरी ऍसिडिफायर थर्ड आहे सिस्टेमिक ऍसिडिफायर आणि फोर्थ आहे ऍसिड्स वेळ देते तुम्हाला 2-3 मिनिटं प्रत्येक क्लासिफिकेशनला तुम्ही नोटबुक मध्ये आत्ताच लिहून घ्यायचंय बघा ऍसिडिफायर कॅन बी क्लासिफाईड इन टू 4 क्लासेस फर्स्ट इज अन गॅस्ट्रिक ऍसिडिफायर सेकंड युरिनरी ऍसिडिफायर थर्ड इज अन सिस्टेमिक ऍसिडिफायर फोर्थ
एसिड्स. फोर्थ एसिड्स. हे झालं फर्स्ट टॉपिकचं एसिडिफायरचं. सेकंड काय आहे? सेकंड टॉपिक कोणता आहे? अँटासिड्स. तर अँटासिड मध्ये किती हे क्लास आहेत? तर फर्स्ट आहे सिस्टमिक अँड सेकंड आहे नॉन सिस्टमिक. दोनच क्लास आहेत अँटासिड्स मध्ये. फर्स्ट आहे सिस्टमिक आणि सेकंड आहे नॉन सिस्टमिक. सिस्टमिकचं एक्झाम्पल आहे सोडियम बायकार्बोनेट. हे एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. सिस्टमिक ऍसिडिफायरचं एक्झाम्पल की काय आहे किंवा सोडियम बायकार्बोनेट हा कोणता अँटासिड आहे, तर त्यामध्ये काय येणार आहे? काय येईल? सिस्टमिक. हॅलो, सिस्टमिक अँटासिड. ओके, देन नॉन सिस्टमिक. सिस्टमिकला दुसरं नेम आहे ऍब्सॉर्बेबल. आणि सेकंड कोणता आहे? नॉन सिस्टमिक म्हणजे नॉन ऍब्सॉर्बेबल अँटासिड. मग त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. अल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड फर्स्ट. सेकंड अल्युमिनियम कंटेनिंग अँटासिडचे एक्झाम्पल आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. सेकंड कोणता आहे? कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड. त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. थर्ड आहे मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड. त्याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. अँड फोर्थ आहे कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन. म्हणजे ह्या अँटासिडचे कॉम्बिनेशन मध्ये हा अँटासिड मार्केटमध्ये प्रेझेंट असतोय. तर कोणते कॉम्बिनेशन असतात? तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. अँड सेकंड आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल अँड मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. ह्या कॉम्बिनेशन मध्ये तो अँटासिड मार्केटमध्ये प्रेझेंट असतोय. ओके, झालं का लिहून ऍसिडिफाईंग एजंट अँड अँटासिड? नेक्स्ट लेक्चर कोणाचे? सीएस आहे का? सीएस कम्युनिकेशन्स. लिंक आली की सांगा मला, 5-10 मिनिटं घेऊयात आपण. सर लेक्चर नाही घेत नाही आहेत का? ओके, नेक्स्ट. फक्त कॅथोटिक ह्यामध्ये घ्यायचं आपल्याला. कॅथोटिक मध्ये फर्स्ट टाइप आहे स्टिम्युलंट. सेकंड स्टिम्युलंट, सेकंड आहे परगेटिव्ह, थर्ड आहे लुब्रिकंट आणि हे डिव्हायडेशन थांबा, बुक मध्ये काय आपण बघूया. कॅथोटिकचे क्लासिफिकेशन लिहून द्या. हे घेऊ नका, मी ज्या पीपीटी मध्ये दिलंय ना ते घेऊ नका, मी दुसरं सांगते तुम्हाला. किंवा नोट्स मध्ये आहे ते पण तुम्ही पाहू शकता, मी रिवाइज करते, तुम्ही नोट्स मधलं घ्या. बघा कोणतं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॅथोटिक्स इज अँड दोन टाइप आहेत, बल्क फॉर्मिंग ड्रग आणि सेकंड आहे टूल स्टूल सॉफ्टनर्स. बल्क फॉर्मिंग ड्रग्स आणि सेकंड आहे टूल सॉफ्टनर्स, लाच म्हणतात इमोलियंट. ओके, बघा माइल्ड परगेटिव्ह हॅलो मॅम, आवाज येत नाही.